ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत, थेट जाऊया. परंतु देवेंद्र फडणवीस हे गेलेले नाहीये. जे आधी दावोसमधून काय येतं आम्हाला माहीत नाही, पण इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. मिहानमधून, महाराष्ट्रातल्या इतर भागातून एअरबस, वेदांत फॉक्सकॉन किंवा असे अनेक 2 लाख कोटीच्या वरचे गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दाऊदचा जाण्याला अर्थ आहे. दाऊदमधले करार कसे होतात आम्हाला माहिती आहेत. जगभरातून येतात तिकडे राज्यकर्ते आणि आपले करार मदार करून इकडे त्या. मग तुम्ही इथे सांगता 5 लाख कोटीचे करार झाले, 10 लाख कोटीचे करार झाले. आतापर्यंत दाऊसला जाऊन किती लोकांनी काय करार केले आणि इथे किती आल्या आहेत कंपन्या ते कोणी प्रूव्ह करू शकलं नाही. पण आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसतं की वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा एअरबसचा प्रकल्प असेल, ड्रग्स पार्क असेल, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात जे होते, येत होते, आले होते, ते तुमच्या डोळ्यासमोर कोणीतरी खेचून घेऊन गेले. तर डावसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. आजच कपिल सिब्बल जे कायदे पंडित आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छित. इतर सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत, अगदी निवडणूक आयोग असेल, वृत्तपत्र असतील, संसद असेल, प्रशासन असेल. आता फक्त न्याय व्यवस्थेवरच हातोडा घालायचं बाकी आहे आणि ती प्रक्रिया सुरू झाली असं मला वाटतं. नक्कीच हिंदी में जानना चाहेंगे कपिल सिब्बल का जिस तरह से बयान आया है. सर पंतप्रधान पण येतात 2-3 दिवसानंतर हा प्रकल्प उद्घाटन बघा. हे पहा की मुंबईमधले बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळात किंवा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्याची उद्घाटनं झाली, ती कार्यान्वित झाली अनेक ठिकाणी. आता त्याच प्रकल्पासाठी आपलं सरकार हे प्रधानमंत्र्यांना बोलवते आणि पुन्हा पुन्हा त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा हा सगळा विषय. प्रधानमंत्र्याची एक प्रतिष्ठा असते, तुम्ही त्यांना चुकीच्या प्रकल्प जे प्रकल्प आधीच झाले आहेत ज्याच्या योजना आम्ही तयार केल्या. पण ठीक आहे, आता भारतीय जनता पक्षाची जर ती भूमिकाच असेल प्रधानमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत त्यांना जर काही महत्त्व वाटत नसेल तर त्यांना करू द्या. नागपूरची जागा सोडलेली आहे आता, तर तुमचा पाठिंबा असणार आहे का? कारण काँग्रेस स्वतःच उमेदवार नाही, काँग्रेस ज्याला पाठिंबा देईल त्याला. या संदर्भात आम्ही दुपारी परत बसतो, हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा शेवटी, किंवा नागपूरला शिक्षक मतदारसंघासंदर्भात काय भूमिका घ्यावी हे आज ठरेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पवारसाहेबांनी माझं बोलणं झालं दूरध्वनीवर, त्यानंतर माननीय पवारसाहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांशीही चर्चा झाली, एकमेकांशी संवाद सुरू आहे. तर इक्बाल चहल यांच्यावरती आज ठीक आहे ना. बघा, तुमच्या हातात सत्ता आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून खोटी प्रकरणं निर्माण करायच्या, बदनामीच्या मोहिमा राबवायच्या, बाकी काय आहे? ज्या प्रकारचा हल्लाबोल सुरू आहे, कलकलाट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेत तरंगले नाही करोनाग्रस्तांची. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो, हे उद्धव ठाकरे यांचं यश आहे. त्यांनी त्या वेळेला घेतलेले निर्णय, स्वतः उद्धव ठाकरे, मुंबई पालिकेचं प्रशासन, इतर अधिकारी, हे सगळ्यांचं टीमवर्क होतं आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं. नाहीतर मुंबईच्या मिठी नदीत सुद्धा तुम्हाला प्रीती दिसली असती.
ज्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेणं गरजेचं होतं त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. आणि मी खात्रीने सांगतो अत्यंत पारदर्शक व्यवहार होते. डॉक्टर आणि नर्सेस पळून जात होते या कामापासून, तेव्हा त्यांना या कामाला जुंपून त्याच्याकडनं काम करून घेणं हे तेव्हा कठीण काम होतं. नाही तर गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हत्या त्या काळात. आणि उत्तर प्रदेशमधल्या नद्यांतून गंगेतून लाखोपर्यंत वाहताना जगानं पाहिली. सुदैव आहे की भारतीय जनता पक्षानं आभार मानले पाहिजेत त्या सरकारचे आणि उद्धव ठाकरेंचे की त्यांनी ज्या पद्धतीनं ते नेतृत्व केलं म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचू शकले. सर सीएम काल नारायण पांडुरंग त्यांनी एक आरोप केला आहे की सर सीएम डावोस गए क्या लगता है आपको कितना इफोर्ट. अच्छी बात है, अच्छी बात है. अगर मुख्यमंत्री जाते हैं दो दिन में, अगर 5 लाख करोड़ के निवेश लेकर आते हैं 2-3 दिन में जाएंगे ना, एक दिन पहुंचेंगे, एक दिन रहेंगे, फिर जेट लैग होगा, बहुत कुछ हो तो सोते नहीं तो ठीक है. लेकिन सबसे पहले जो इन्वेस्टमेंट मुंबई से चुरा कर लेके गए हैं 2.5 लाख करोड़ की, वेदांत फॉक्सकॉन हो, एयरबस हो, ड्रग्स पार्क हो, ये सभी बहुत ही बड़े बड़े प्रकल्प हमसे हमारे महाराष्ट्र से चले गए, वो पहले लेकर आए. दावोस बाद में जाइए, उस राज्य में जाइए जहाँ ये प्रकल्प गए हमारे, जो योजनाएं गई है, गुजरात है और कोई राज्य है, वहाँ जाकर पहले हमारे जो प्रोजेक्ट्स है वो लेकर आइए. बीएमसी कमिश्नर को ईडी की नोटिस भेजी गई है, क्या लगता है आपको इसके ऊपर. अच्छा, हमने तो नागपुर के अधिवेशन में मुख्यमंत्री का बहुत बड़ा जमीन घोटाला निकाला था. एनआईटी के जो जमीन लैंड्स काम था 100 करोड़ का, बाद में और दो मंत्रियों के भी हमने बहुत से मुद्दे निकाले भ्रष्टाचार के, उस बारे में हमने ईडी को भी अवगत किया है. मैं देख रहा हूँ उनको नोटिस गया है क्या नहीं. संजय राउत यांनी गोड बोलावा असं कृपाशंकर सिंग यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी गोड बोलावा, त्यासाठी भारतीय जनता पक्षात जावं लागत नाही पक्ष सोडून स्वतःचा. तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. दावोसमध्ये जाऊन नवीन गुंतवणूक काढण्याच्या आधी जे प्रकल्प मुंबईतून महाराष्ट्रातून बाहेर गेले त्यांचं काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.